नागपुरातील शिवगर्जना ढोल ताशा पथकाला अयोध्या मंदिर परिसरात ढोल ताशा वादनाचा मान मिळाला आहे. हे पथक 24 व 25 जानेवारीला अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल ताशा वादन करणार आहे. यावेळी 111 वादक हे वादन करतील. अयोध्येत रामलल्ला मंदिर परिसरात वादन करताना रामधून वादनाची खास तयारी पथकाकडनं करण्यात आली आहे. 40 ढोल, 20 ते 25 ताशे, 10 झांज आणि 21 ध्वज यांचा या पथकात समावेश असणार आहे. तयारी कशी सुरू आहे तुम्हीच ऐका. प्रतीकजी, हे सांगा, आपल्याला अयोध्येमधून निमंत्रण आलेलं आहे, एकंदरीत कसा तो निमंत्रण आहे आणि त्याच्यामध्ये काय उल्लेख केला आहे? निमंत्रण असं आलेलं आहे की जी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आहे 22 जानेवारीतलं, त्याच्या उपलक्ष्यामध्ये तिथे 24 आणि 25 तारखेला आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्या यांचे जे महासचिव आहे चंपतजी राय यांच्याकडनं ते आम्हाला निमंत्रण आलेलं आहे. त्यांनी आम्हाला तिथे वादनाच्या वादनासाठी रामलल्लाच्या चरणी ढोल ताशांच्या वादनासाठी आम्हाला तिथे त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. एकंदरीत कसं काय निमंत्रण आलं याच्या अगोदर पण तुम्ही गेले होते काय अयोध्येला, काय सांगा? हो, आम्ही मागच्या महिन्यात 20 नोव्हेंबरला पण आमच्या तिथे कार्यक्रम झाला होता, तिथे दिवाळीनिमित्त. कारण की दिवाळीनिमित्त रामलला दिवाळी याच्यासाठी आपण मनवतो की रामलला अयोध्येत परत आले होते, त्या उपलक्ष्यामध्ये तिथे आपण पूर्ण इंडियामध्ये आपल्या भारतात दिवाळी मनवतो, त्याच उपलक्ष्यामध्ये तिथे आमचं वादन होतं. ते वादन त्यांनी आम्हाला बोलवलं, वादन त्यांना खूप चांगलं वाटलं. त्यांनी आम्हाला तेव्हा शब्द दिला की प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस तुम्हाला यायचं आहे. तर आम्हाला त्यांनी आता 24 आणि 25 तारखेचं निमंत्रण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. एकंदरीत किती लोक इथून जाणार आहे, कसं काय राहणार आहे, किती ढोल ताशा पथक जाणार आहे, काय सांगा? नागपुरातून तर आपलं शिवगर्जना ढोल ताशा पथक जाणार आहे आणि आम्ही 111 लोकांची टीम इथून जाणार आहे. त्याच्यामध्ये 30 ते 40 मुली राहतील आणि बाकी मुलं राहतील. आणि आमची तयारी म्हणजे असं आहे की आम्ही असे 2 ते 3 असे रामधून सेट केलेले आहे. एक रामधून आहे, बजरंगबलीचा ताल आहे, असं आम्ही तिथे रामलल्लाच्या चरणी आणि हनुमानगढी असे तिथे आणि राम की पैडी असं 3-4 अयोध्येच्या ठिकाणी आमचं ते सादर होणार आहे. आणि तिथे आम्ही तो आमचा परफॉर्मन्स सगळ्या आम्ही आणि मेन म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तिथे वाजवायला मिळत आहे.